नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. वरसे ग्रामपंचायत हद्दीतील कालवा रस्ता भुवनेश्वर येथील रहिवासी मनोहर घोसाळकर यांच्या घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना ऐन दिवाळीत घडली. या स्फोटात मनोहर घोसाळकर यांच्यासह आणखी दोघे जण जखमी झाले आहेत. सिलेंडर स्फोटाची माहिती समजताच अग्निशमन दल त्यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना अधिक उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आल्याची माहिती रोहा पोलिसांनी दिली. या आगीमध्ये मनोहर अंबाजी घोसाळकर, त्यांची मुलगी भावना घोसाळकर, सायली घोसाळकर हे भाजल्याने त्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी मुंबई येथील MGM हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. दरम्यान स्फोटानंतर शेजारील नागरिकांनी वेळीच सतर्कता दाखवत आग आटोक्यात आणली. घटनेचा अधिक तपास रोहा पोलीस करत आहेत. ऐन दिवाळी सणात दुर्दैवी घटना घडल्याने घोसाळकर कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले असल्याने दानशूर लोकांनी घोसाळकर कुटुंबाला सहकार्य करावे असे आवाहन रवींद्र कान्हेरकर यांनी केले आहे. मुंबई गोवा महामार्गावरील पेणबाशी नाका येथे असलेल्या म्हात्रे चाळीत वन्य प्राण्यांच्या कातडीची विक्री होणार असल्याची माहिती अलिबाग वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकांनी सापळा रचून आरोपीचा पाठलाग करत बिबट्याचे सुकलेले कातडे आणि एक मोटरसायकल जप्त केली आहे. मात्र संशयित आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दुचाकी आणि मौल्यवान बिबट्याचे कातडे वनविभागाच्या सहाय्यक वनसंरक्षण अधिकारी गायत्री पाटील आणि नवी मुंबई येथील WCB WR पथकाचे उपसंचालक योगेश बरकड, अलिबाग उपवनसंरक्षक राहुल पाटील, अलिबाग वनविभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी गायत्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आलेल्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. या कारवाईमध्ये पेण वनविभागाचे वनपाल, वनरक्षक तसेच अलिबाग येथील फिरते पथक यांचे सहकार्य लाभले. वेगवेगळ्या पथकाने सापळा रचून प्रतिबंध केला होता, मात्र सुगावा लागताच आरोपीने पलायन केले. गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे रायगड जिल्ह्यात 972 हेक्टर क्षेत्रावरील भात पिकाचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या शेतीचे पंचनाम्याचे काम सुरू आहे. यंदा भात पीक चांगल्या पद्धतीने बहरल्याने शेतकरी सुखावून गेला होता. ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून भात कापणीला सुरुवात झाली, मात्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळवले. सलग 3 दिवस 1 ते 1.5 तास पडलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. भाताची उडवी पावसाने भिजू नये यासाठी त्यावर प्लास्टिक कापड टाकण्याचा शेतकऱ्यांनी प्रयत्न केला. अवकाळी पावसामुळे विशेषतः कर्जत, महाड, पोलादपूर, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, रोहा, खालापूर तालुक्यात शेतांमध्ये पाणी साचले. कापणी केलेल्या भाताची रोपे पाण्यात भिजल्याने भात पिकांचे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांनी भिजलेली रोपे पुन्हा उन्हात वाळवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. अलिबाग, पेण, सुधागड या तालुक्यात कमी नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार 972 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. पनवेल तालुक्यातील साई येथील नवभारत कन्स्ट्रक्शन कंपनीजवळ उभ्या करून ठेवलेल्या एका बसमधील डिझेल टाकीतून अज्ञात चोरट्याने जवळपास 18,300 रुपये किमतीच्या 195 लिटर डिझेलची चोरी केल्याची घटना घडली आहे. गंगाराम गायकवाड यांनी त्यांच्या ताब्यातील बस ही नवभारत कन्स्ट्रक्शन कंपनीजवळ साईगाव येथे उभी करून ठेवली होती. त्यादरम्यान अज्ञात चोरट्याने बसमधील डिझेल टाकीतून अज्ञात चोरट्याने लिटर डिझेल चोरी केल्याची याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी OBC मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांची रायगड लोकसभा OBC मोर्चा प्रमुख म्हणून निवड करण्यात आल्याचे पत्र OBC मोर्चा अध्यक्ष प्रदेश संजय गाते यांनी दिले आहे. भारतीय जनता पक्ष OBC मोर्चा महाविजय 2024 अनुषंगाने भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मान्यतेने मनोज भुजबळ यांची रायगड लोकसभा OBC मोर्चा प्रमुख म्हणून निवड करण्यात आल्याचे OBC मोर्चा अध्यक्ष प्रदेश संजय गाते यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
ही जबाबदारी पार पडत असताना आपण आपल्या संघटन कौशल्याचे रायगड लोकसभा मतदारसंघात ओबीसीच्या प्रश्नांना वाचा फोडून भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे संघटन वाढवाल अशी खात्री या पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांची रायगड लोकसभा ओबीसी मोर्चा प्रमुख म्हणून निवड झाल्याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपचे युवा नेते बैकून पाटील संचालक असलेल्या आणि शर्मिला पाटील संचालित ट्री हाऊस स्कूलला शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी शाळेची पाहणी केली असता सुंदर आणि गुणवत्तायुक्त मांडणी पाहून त्यांनी समाधान व्यक्त करत ट्री स्कूल नावारूपाला येऊ या छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होऊ अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी वैकुंठ पाटील ट्री हाऊस स्कूलच्या संचालिका शर्मिला पाटील यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि नागरिकांना दीपावली निमित्ताने त्यांनी शुभेच्छा दिल्या. पेणमधील शिक्षण पद्धतीबाबत लवकरच आढावा घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तर ट्री हाऊस स्कूलच्या मुख्याध्यापिका कर्मचाऱ्यांनी त्यांना निवेदन दिले. पिरवाडीला लाभलेल्या सुंदर समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांसाठी सुशोभीकरण करण्यात येणार असून त्याचा प्रस्ताव मेरीटाईम बोर्डाकडून तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी या किनाऱ्याचे सुशोभीकरण करून त्याला नवीन साज चढवला जाणार आहे. हा उरणचा रत्नहार पर्यटकांसाठी सजवला जाणार असल्याने पर्यटकांना आकर्षित करून उरणच्या पर्यटन व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. उरणच्या पिरवाडी समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांनी मांदियाळी भरली. उन्हामुळे होणारी अंगाची काहिली शमवण्यासाठी तसेच शुद्ध हवेसाठी पर्यटक समुद्रात डुबण्याचा तसेच लाटांचा आनंद घेत आहेत. उरणमधील पिरवाडी हा तसा छोटासा किनारा आहे, मात्र तरीही या किनारपट्टीवर सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. सध्या मुलांच्या शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत, त्यामुळे पिरवाडी किनाऱ्यावरील पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. या परिसरात मुंबईच्या धर्तीवर उच्च दर्जाच्या राहण्या खाण्याच्या सुविधा म्हणून हॉटेल्स उभे राहिले आहेत, त्यामुळे रायगड जिल्ह्यातील इतर समुद्र किनाऱ्याप्रमाणे समुद्री पर्यटनासाठी पर्यटकांची पावले आता वळू लागली आहेत. दिवाळीत फटाक्यामुळे प्रदूषण होईल याबाबत एकीकडे जनजागृती सुरू असताना पाताळगंगा नदीपात्रात प्रचंड प्रमाणात तेज दिसून येत आहे. पाताळगंगा नदीत 15 दिवसांपूर्वी मृत माशांचा खच आढळून आल्यानंतर खळबळ माजली होती. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या पेयजल योजना पाताळगंगा नदीवर असून खोपोली नगर परिषदेत देखील पाताळगंगा नदीतील पाणी वापरते. प्रदूषण मंडळाने याबाबत दखल घेत पाण्याचे नमुने तपासणीसाठी नेले होते, परंतु याबाबत कठोर कारवाई होत नसल्याने याचा फायदा सांडपाणी विल्हेवाट लावणारे घेत आहेत. 2 दिवसांपासून नदीपात्रात फेसयुक्त पाणी मोठ्या प्रमाणात येत आहे, त्यामुळे पुन्हा नागरिकांच्या जीवितशी खेळ सुरू असून प्रशासनाने केवळ सणापुरती प्रदूषणाबाबत जागरूकता दाखवण्यापेक्षा प्रदूषणाला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. नवी मुंबई महापालिकेकडे मागणी करून आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांना मोफत NMMT प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल शहरातील विविध ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनांनी आमदार नाईक यांचे आभार मानले आहेत. 65 वर्षांवरील ज्येष्ठांना NMMTच्या विनामूल्य बस प्रवासाची सुविधा सुरू आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी महापालिकेने ज्येष्ठांना ओळखपत्र देण्यास सुरुवात केली आहे. ST महामंडळाच्या धर्तीवर नवी मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांना देखील नवी मुंबई परिवहन सेवेच्या बसेसमधून विनाशुल्क प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना आमदार नाईक यांनी महापालिकेला केली होती. त्यानुसार महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी यासंबंधीची घोषणा केली. त्याबद्दल आमदार गणेश नाईक यांचे ज्येष्ठ नागरिकांसह नागरिकांनी आभार मानले आहेत.
सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना समाजातील निराधार गरीब कुटुंब मात्र या आनंदापासून दूर असतात. या वंचित घटकातील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा आणि त्यांचीही दिवाळी गोड व्हावी यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने पनवेल तालुक्यातील तामसाई आणि खैरवाडी येथील बोंदरपाडा येथे दिवाळीनिमित्त फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप पनवेल तालुका अध्यक्ष रुमशेठ भगत यांच्या हस्ते फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, राजेश भगत, रेवन पाटील, पांडू वाघ, सुनील पाटील, राजेश पोईर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.